गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामसभा घरकुल शौचालय बांधकाम रोजगार सेवक हटाव बांधकाम गैरव्यवहार तंटामुक्त गाव समिती आणि विविध विकास कामांवर गाजली. दुपारी 12 वाजतापासून चाललेली ग्रामसभा रात्री 9 वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्तात पार पडली. आरमोरी तालुक्यात रात्रीपर्यंत चाललेली ही एकमेव ग्रामसभा असून सदर सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मधुकर राऊत होते. या सभेत विविध ग्रामसभा सदस्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारले. ग्रामसभेत प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल यादी तयार करण्यात आली होती, त्यात घोळ झाल्याचा आरोप ग्रामसभा सदस्यांनी केला. यावर सचिव आणि विद्यमान सदस्यांनी सदर यादी रद्द करून नवीन यादी तयार करण्याचे ग्रामसभेत ठरवलं. तसंच अतिशय गरजू विधवा अपंगांना प्राधान्यानं घरकुल देण्यात यावं असं ग्रामसभेनं ठरवलं. उपसरपंच भाग्यश्री ढोरे यांच्या घरी शौचालय नसल्यामुळं त्या बाहेर उघड्यावर शौचास जातात, त्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी केली. त्यानुसार शौचालयाची चौकशी करून चौकशीअंती त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येईल असं सर्वानुमते ठरलं.